गुड मॉर्निंग टुडेज लेक्चर वी सी एक्सरसाइज क्वेश्चन फॉर चॅप्टर नंबर इलेवन अल्कोहोल फिनॉल एन इथं फर्स्ट क्वेश्चन चूज करेक्ट टू ऑप्शन म्हणजे काय हा ऑप्शनल क्वेश्चन आहे ह्यामध्ये ऑप्शन आहेत आणि त्यामधले एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फर्स्ट क्वेश्चन इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉईलिंग पॉईंट वी नो दॅट बॉईलिंग पॉईंट इनक्रीजेस किंवा बॉईलिंग पॉईंट इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलेक्क्युलर मास और दिस बॉइलिंग पॉइंट इट इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया सरफेस एरिया बट दिस बॉइलिंग पॉइंट इट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग ऑफ कार्बन ऍटम दिस इज ए थ्री ट्रिक्स टू ऑब्झर्व इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट कोणकोणत्या ट्रिक आहेत दिस बॉइलिंग पॉइंट इनक्रीज विथ इनक्रिझिंग मोलिक्युलर मास मोलिक्युलर मास मीन्स कार्बनची संख्या ज्या कंपाउंड मध्ये कार्बनची संख्या मॅक्झिमम असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट मॅक्झिमम किंवा सरफेस एरिया इट इज ऑल्सो सेम सरफेस एरिया मीन्स चेन अँड बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस और बॉइलिंग पॉईंट इनवर्सली प्रोपोर्शनल टू ब्रँचिंग मीन्स सेकंडरी टर्शरी ब्रँचिंग इनक्रीजेस देर बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस देन ऑब्झर्व ऑप्शन दिस काय ऑप्शन आहेत फर्स्ट सीएच थ्री टू 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 पहला ऑप्शन क्या है सीएच थ्री सीएच टू सीएच टू सीएचटू ओएच मेन सीटीज ए प्राइमरी एल्कोहल्स देन से सीएच थ्री टोयस सीएचओ सीएच थर्ड का है थ्री थ्राइस सी इथे कार्बनची संख्या काय आहे एक दोन तीन चार तिन्हीमध्ये कार्बनची संख्या चार आहे म्हणजे मॉलिक्युलर मास सगळ्यांचा सेम आहे देन सेकंड सरफेस एरिया हा काय आहे प्रायमर आहे सेकंड कसा आहे दिस इज सी एच थ्री एच थ्री हायड्रोजन ऑक्सिजन सी एच थ्री म्हणजे सेकंड एक्झाम्पल काय आहे इथर चे एक्झाम्पल अँड थर्ड काय आहे कार्बनला ओ एच OH, हिअर एच थ्री एच थ्री एच थ्री म्हणजे हा कोणता अल्कोहोल टर्शरी अल्कोहोल टर्शरी अल्कोहोल म्हणजे ह्याचा बॉइलिंग पॉईंट प्रायमरी अल्कोहोल पेक्षा कमी आहे बिकॉज दिस बॉइलिंग पॉईंट डिक्रीज विथ इनक्रीजिंग ब्रेंचिंग म्हणजे प्रायमरी अँड सेकंडरी मध्ये प्रायमरी अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट मॅक्झिमम आहे सेकंडरीचा टर्शरीचा त्याच्यापेक्षा कमी असेल सेकंड एक्झाम्पल काय आहे इथरच एक्झाम्पल आहे इथर मध्ये काय फक्त ऑक्सिजन आहे हा इतर हायड्रोजन बॉन्ड इट सेल्फ तयार करत नाही याला काय लागतो दुसरा कोणता तर मॉलिक्यूल लागतोय म्हणजे ज्या मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत नसेल त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे कमी असणार आहे हायड्रोजन बॉन्ड मध्ये म्हणजे काय ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे अनादर सेम मॉलिक्यूल जर अल्कोहोलचा घेतला तर हा काय करणार आहे इट सेल्फ हायड्रोजन बॉन्डिंग तयार करणार आहे दिस फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेकिंग हा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होण्यासाठी मॅक्झिमम एनर्जी एबिलिटी अप्लाय करायला लागते मी त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे मॅक्झिमम असणार आहे मग इथं ऑप्शन काय येणार आहे दिस इज प्रायमरी फर्स्ट एक्झाम्पल इट इज ए मोअर बॉइलिंग पॉईंट त्याच्यानंतर कोण असणार आहे टर्शरी त्याच्यानंतर इथर म्हणजे ऑप्शन काय असणार आहे डी ऑप्शन सेकंडचा कमी थर्ड अँड फर्स्ट सेकंड क्वेश्चन विच इज द बेस्ट रिजन फॉर कॅरिंग आउट फॉलोविंग कन्वर्जन इथं काय दिलंय हा काय सायक्लोहेक्झेन इन टू फिनॉल हा जो फिनॉल तयार झालाय त्यासाठी बेस्ट रिजन कोणता असेल हे विचारलंय फर्स्ट ऑप्शन काय आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईट दिस इज ए रिड्युसिंग एजंट एडिशन ऑफ यश टू मीन्स कार्बन डबल बॉन्ड कार्बन इट इज कन्वर्ट इन्टू कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन पण इथं काय ओ एच आहे हा एल आय एल एच फोर ओ एच कुठून आणणार आहे हा फक्त डबल बॉर्नचा सिंगल बॉन्ड करतोय मीन्स फर्स्ट ऑप्शन रॉंग ऑप्शन सेकंड कॉन्सन्ट्रेटेड एसट्यूसो फोर एन वॉटर हा इथं काय होणार आहे अल्कोहोल तयार होणार आहे बट इथं जो अल्कोहोल तयार होणार आहे तो कसा तयार होणार आहे अकॉर्डिंग टू मार्कोनिकोब्स रूल मार्कोनिकोप्स रूल म्हणजे काय आहे ऍडिशन ऑफ वॉटर मीन्स यामधला जो ओ एच मायनस आहे निगेटिव्ह पार्ट आहे तो निगेटिव्ह पार्ट कुठं अटॅच होणार आहे इट अटॅच लेस लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम इट अटॅच लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम म्हणजे लेस नंबर हायड्रोजन ऍटम कुठे असणार आहेत वन टू थ्री आणि इथं काय आहे वन टू थ्री फोर इथं कोणताच हायड्रोजन नाही इथं हायड्रोजन किती आहेत एक हायड्रोजन आहे है। म्हणजे हा दोन्ही कार्बन मधला हा जो कार्बन आहे त्याच्यावरती हायड्रोजनच नाहीत म्हणजे हा एच कुठे येणार आहे ह्या कार्बन वरती होणार आहे पण प्रोडक्ट मध्ये काय म्हणजे ह्यापासून प्रोडक्ट कसा तयार होईल दिस इज ए हियर काय असणार आहे एच थ्री हा एच कुठे येणार आहे अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल दिस ओ एच एड टू हिअर दिस इज ए प्रोडक्ट फॉर धिस रिएजन बट प्रोडक्ट काय ओ एच कुठं आलाय सेकंड कार्बनला आलाय म्हणजे दिस इज ए अगेन रॉंग ऑप्शन देन थर्ड यश टू पीडी इट इज ऑल्सो रिड्युसिंग एजंट फोर्थ ऑप्शन काय आहे बी टू एस सिक्स यश टू ओ टू एन ओ एच म्हणजे बी टू ए सिक्स एस टू हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन मीन्स एडिशन ऑफ ओएच ग्रुप अँड दिस एडिशन ऑफ ओ एस ग्रुप अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉब्स रूल अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल मीन्स अपोजिट अपोजिट टू दिस कॉन्सन्ट्रेटेड एस टू एस फोर मी इथं जो ओ एस तयार होणार आहे तो ओ एस तयार कसा होतोय अकॉर्डिंग टू अँटीमार्कोनिकॉप्स

आयोनिक ऑर्गेनिक प्रोडक्ट कुणामध्ये तयार होणार आहे असं क्वेश्चन मध्ये विचारले आयोनिक म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह फर्स्ट ऑप्शन काय आहे एच थ्री एच टू सी OH एच टू ओ एच प्लस, CH2 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 प्लस। सोडियम म्हणजे हा ह्या दोन्हींची ज्यावेळी रिएक्शन होईल त्यावेळी काय तयार होणार आहे इथं दिस इज ए सी एच थ्री सी एच टू सी एच टू ओ मायनस एन ए प्लस इथं काय तयार झाला सोडियम अल्कोऑक्साईडचा सॉल्ट तयार झाला मीन्स इट इज ए आयोनिक कंपाऊंड इथं काय तयार झाला आयोनिक कंपाऊंड तयार झाला सेकंड ऑप्शन काय आहे एच थ्री एच टू ओ एच एस ओ सी एल टू ह्या दोन्ही रिॲक्शन बरोबर काय तयार होणार आहे इट इज ए एच थ्री एच टू एच मिन्स अल्कोहोल इथिल अल्कोहोल इट इज कन्वर्ट इन टू इथील क्लोराइड थर्ड इट इज ऑल्सो पी सी एल फायव्ह ऑल्सो फॉर्मेशन ऑफ इथील क्लोराइड आणि चौथ्या मध्ये काय आहे एस्टोसोफोर इतना हो रहा है अल्किन तैयार हो रहा है मीन्स आयोनिक प्रोडक्ट को ऑप्शन मध्य तैयार होते है ऑप्शन नंबर फर्स्ट दिस अल्कोहोल रिएक्ट विथ सोडियम टू गिव सोडियम अलक ऑक्साइड मीन्स हियर फॉर्मेशन ऑफ आयोनिक कंपाउंड देन फोर्थ क्वेश्चन विच इज द मोस्ट रेजिस्टन्स अल्कोहोल टू वर्ड ऑक्सीडेशन रिएक्शन अमंग द फॉलोइंग रेजिस्टन्स को कंपाउंड है कि ऑक्सिडेशन रिॲक्शन होण्याची कपॅसिटी कशी असेल अगदी कमी असेल किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शनला तो काय करणार आहे रेजिस्ट करणार आहे फर्स्ट पॉइंट ऑक्सिडेशन कुणामध्ये होणार आहे दिस हायड्रोक्झी ग्रुप अटॅच टू अल्फा कार्बन दिस हायड्रोक्झी ग्रुप अटॅच टू अल्फा कार्बन दिस कार्बन इट कंटेन ऍटलीस्ट वन हायड्रोजन ऍटम म्हणजे हा ओएच ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असेल त्या कार्बनला अॅटलिस्ट काय पाहिजे वन हायड्रोजन आयटम प्रेझेंट पाहिजे त्यावेळेस काय होणार आहे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होणार आहे ऑप्शन बघा सी एच थ्री सी एच टू ओ एच हा कोणता कार्बन आहे ओएच चा करस्पॉडींग अल्फा कार्बन इथं दोन हायड्रोजन आहे मीन्स इट इज ए इझिली ऑक्सिडेशन देन सेकंड इट इज ए सेकंडरी अल्कोहोल इट इज ऑल्सो वन हायड्रोजन मिन्स इट इझिली ऑक्सिडेशन फोर्थ ऑप्शन काय आहे सी टू एच फाईव्ह सी एच ओ एच सी एच थ्री ह्या पण अल्कोहोलमध्ये काय आहे ह्या अल्फा कार्बनला no एक हायड्रोजन आहे म्हणजे याचं पण इझिली काय होणार आहे ऑक्सिडेशन होणार आहे बट ऑप्शन नंबर सी इट इज अ टर्शरी अल्कोहोल दिस अल्फा कार्बन इट इज अ नो हायड्रोजन ऍटम इथं काय तीन अल्किल ग्रुप अटॅच आहेत आणि एक एच आहे म्हणजे हा कार्बन जवळ हायड्रोजनच नाहीये हा जो सी नंबरवाला ऑप्शन आहे तो काय करणार नाही ऑक्सिडेशन हे होणार नाही म्हणजे ऑप्शन काय असेल ह्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर सी टर्शरी अल्कोहोल दिस टर्शरी अल्कोहोल रेजिस्ट टुवर्ड ऑक्सिडेशन रिएक्शन रिएक्शन सॉरी नेक्स्ट रिसोर्स इनॉल ऑन डिस्टिलेशन विथ झिंक डस्ट टू ग्यूज इट इज अ रिडक्शन रिएक्शन इट इज अ रिडक्शन रिएक्शन काय रिॲक्शन दिल्या रिसोर्सिनॉल असे जर क्वेश्चन येत असेल किंवा असा जर क्वेश्चन आला तर ह्यामध्ये पहिल्यांदा काय आहे जो कंपाऊंड दिला आहे त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर येणं गरजेचं आहे रिसोर्स इनॉल म्हणजे काय दिस इज ए टू ओ एच ग्रुप इट इज कॉल्ड एज रिसोर्स इनॉल दिस रिसोर्स इनॉल डिस्टिलेशन विथ झिंक डस्ट झिंक डस्ट टू गिव्ज वॉट इथं काय येईल ते विचारले काय येणार आहे इथं ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन नंबर बी बेन्झिन इथं काय तयार होणार आहे बेन्झिन तैयार हो रहा है का बेन्सिंग तैर होता इतना देश ग्रुप है कशा बोबर रिएक्शन के लिए जिंक डस्ट टू मॉलिक्यूल ऑफ झिंक और पिंच पिंच पाउडर ऑफ झिंक एडेड टू दिस रिसोर्स हियर फॉर्मेशन ऑफ बेन्सिन प्लस टू मॉलिक्यूल ऑफ झिंक ऑक्साइड ज्यादा हा झिंक दिस अल्कोहॉल बरबर कंबाइन हो फिनॉल बरबर कंबाइन हो रहा है हा जिंक कुछ रिएक्शन करना है हा ऑक्सिजन बरोबर सेकंड मॉलिक्यूल झिंक चा काय होणार आहे ह्या सेकंड ऑक्सिजन बरोबर कंबाईन होणार आहे नाही तर काय तयार होणार आहे टू ऑफ झिंक ऑक्साईड जो राहिलेला हायड्रोजन आहे तो काय होणार आहे बॅक ह्या कार्बनला अटॅच होणार आहे दिस हायड्रोजन बॅक टू दिस कार्बन मीन्स युअर फॉर्मेशन ऑफ बेन्झिन दिस रिसोर्स इन ऑल ऑन डिस्टिलेशन विथ दिस झिंक डस्ट टू ग्यु बेन्झिन अँड झिंक ऑक्साइड नेक्स्ट क्वेश्चन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड एच आय एनिसोलन्स काय अनिसोल कोणत्या ग्रुप टायचा आहे ओ सी एच थ्री प्लस काय विचारलंय दिस एनिसोलिटेंड हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड एच आय कॉन्सन्ट्रेटेड एच आय टू ग्यूज इथं काय येईल हे विचारलंय आता हा काय आहे अरील अल्किली आहे आणि अरिल अल्किलिथर मधला हा कार्बन ऑक्सिजन जो बॉन्ड आहे तो कसा आहे स्ट्रॉंग बॉन्ड आहे इट इज नॉट इझिली ब्रेक म्हणजे कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे अल्किल मधला कार्बन ऑक्सिजन हा बॉन्ड काय होणार आहे ब्रेक होणार आहे मग काय होईल दिस एनिसोल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड एच आहे इथे काय होणार आहे मग दिस आयोडीन आय मायनस रिॲक्ट विथ दिस ऑक्सिजन दिस ऑक्सिजन कार्बन बॉन्ड ब्रेक सॉरी दिस हायड्रोजन एच प्लस

अँड फॉर्मेशन ऑफ फिनॉल प्लस आयोडो मिथेन देक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेव्हन कम्पाऊंड इनेबल ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर म्हणजे हे जे खाली ऑप्शन दिलेत त्या ऑप्शन मधला असा कोणता मोलिक्युल आहे की त्याची वॉटर बरोबर बॉन्डिंग करण्याची एबिलिटी पाकच नाही किंवा तो वॉटर बरोबर कंबाईन होऊ शकत नाही मग कोणते ऑप्शन असणार आहेत किंवा वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड कोण तयार करणार आहे ज्यामध्ये ऑक्सिजन असेल किंवा ज्यामध्ये ओ एच ग्रुप असेल तेच मोलिक्युल काय करणार आहेत वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करणार आहेत ज्यामध्ये ऑक्सिजनच नसेल किंवा हायड्रोक्झी ग्रुपच नसेल ते काय करणार नाहीत वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करणार नाहीत मग असं कोणता ऑप्शन आहे बघा एक काय आहे सीएच थ्री सीएच टू ओ सीएच थ्री दिस रिएक्ट विथ वॉटर हेअर फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग

वॉटर हिअर नो फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग मीन्स ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट ऑप्शन दीज ऑप्शन इट इज अ इनकपेबल टू फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्युड नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिस्ट ऍसिडिक कंपाऊंड ह्या चार ऑप्शन मधला ऍसिडिक ऍसिडिटी कुणाची कमी असं विचारले ऍसिडिटी कधी कमी होते ज्यावेळी बेन्झिनला एखादा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल मीन्स अल्किन असेल मीन्स कोण असेल अल्किन असेल त्यावेळी त्या कंपाऊंडचे ऍसिडिक कम ऍसिडिक कॅरेक्टर काय होते कमी होते आणि ऍसिडिक कॅरेक्टर इनक्रीज हो कधी होणार आहे बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप त्या मध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असेल आर्थो पॅरापोझिशनला तर त्याची ऍसिडिक कॅरेक्टर काय होत जाते इन्क्रीज होत जाते फॉर एक्झाम्पल कोण कोण आहेत इलेक्ट्रॉन विड्रॉइंग क्लोरीन सायनाइड जर ग्रुप आर्थॉन पॅरापोजिशनला जर ऍड होत असतील तर ते जे ऍसिडी कॅरेक्टर काय के असणार आहे मॅक्झिमम असणार आहे आता इथं काय विचारलंय लिस्ट ऍसिडिक कंपाऊंड कोणता आहे हे विचारलंय हा एनवो टू टू काय आहे इलेक्ट्रॉन ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे जरी हा एनओटू मेटा पोझिशनला असेल तरी हा काय इलेक्ट्रॉन ग्रुप आहे म्हणजे हा दोन्हीचे ऍसिडिक कॅरेक्टर काय मॅक्झिमम देन फर्स्ट काय आहे फिनॉल आहे वी नो दॅट हा फिनॉल जे वॉटर बरोबर कंबाईन होणार आहे तेव्हा काय होणार आहे जर आयन तयार होणार आहे अँड फिनॉक्साइडायन इट इज ए मोर ऍसिडिक बिकॉज रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑप्शन नंबर बी काय आहे ह्या फिनॉला इथं सीएच थ्री ग्रुप अटॅच आहे डी सीएच थ्री ग्रुप मीन्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऍड होणार आहे त्यावेळी त्याची ऍसिडिक कॅरेक्टर काय होणार आहे कमी होणार आहे बिकॉज सी एच थ्री इट इज अ नॉट लोकलाइज ग्रुप और नॉट इलेक्ट्रॉन डिलोकलाइज ग्रुप जसा एन ओ टू मध्ये टू कसा आहे हा नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन अँड ओ मायनस ह्यामध्ये पण काय होतं हा डबल निगेटिव्हचं काय होतंय असं शिफ्टिंग होतंय तसं इथं मध्ये होतंय काय इथं होत नाही म्हणजे हे जे ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार आहे ह्या सीएस थ्री मॅक्झिमम मीन्स इन दिस क्वेशन दिस बी ऑप्शन इट इज अ करेक्ट ऑप्शन फॉर लिस्ट ऍसिडिक कंपाऊंड ज्यावेळी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल त्यावेळी त्याचे अॅसिडिक कॅरेक्टर काय असणार आहे कमी असणार आहे दे नेक्स्ट क्वेश्चन इथर आर केप्ट इन एअर टाईट ब्राऊन कलर्ड बॉटल बिकॉज इथर आर केप्ट इन एअर टाइट ब्राऊन कलर्ड बॉटल हा इतर एअर टाईट ब्राऊन कलर्ड बॉटल मध्ये का ठेवायचा कारण विचारले काय रिजन असेल फर्स्ट काय इथर एप्सॉर्ब मॉइश्चर करेक्ट आहे सेकंड इथर इवॉपरेट रॅपिडली थर्ड इथर ऑक्सिडाइज टू एक्सप्लोजिव्ह पेरोक्साइड इट इज ए करेक्ट अँसर सी इट इज ए करेक्ट अँसर बिकॉज दिस इथर रिएक्ट विथ ऑक्सिजन फॉर एक्झाम्पल दिस सी एच थ्री एच टू ओ एच टू एच थ्री सपोज हे एक्झाम्पल घेतलं दिस इथर रिएक्ट विथ ऑक्सिजन फॉर्मेशन ऑफ पेरोक्साइड कसा पेरोक्साइड तयार होईल हिअर ओ ओ एच ऑक्सिजन एच टू एन एच थ्री दिस इथर रिएक्ट विथ ऑक्सिजन टू गिव्ह दिस पेरोक्साईड दिस पेरोक्साईड इट इज ए एक्सप्लोजिव्ह अँड व्हेरी डेंजरस देअर फॉर दिस इथर आर केप्ट इन एअर टाईट ब्राऊन कलर्ड बॉटल्स नेक्स्ट क्वेश्चन इथर रिएक्ट विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड एस्ट्रोसोफर टू फर कुणाबरोबर रिॲक्ट झाला इथर कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड एस्टोसोफर कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड मीन्स सपोज दिस इज ए आर ओ आर इथर रिएक्ट विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड एस्टोसोफर ज्यावेळी कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड एस्ट्रोसोफर असेल त्यावेळी ह्यामधला काय होणार आहे एच प्लस इथर वरती होणार आहे हा एच प्लस कुठे ऍड होणार आहे ह्या ऑक्सिजन वरती काय तयार आर ओ दिस आर डॅश अँड दिस हायड्रोजन अँड हिअर मीन दिस ऑक्सिजन इट फॉन पॉझिटिव्ह चार्ज अँड एच प्लस एस टो एसओ फोर मधला एच प्लस गेला म्हणजे काय झाला एच एसओ फोर मायनस दिस इज ए ऑक्झोनियम सॉल्ट दिस इज ए ऑक्झोनियम सॉल्ट दिस इथर रिएक्ट विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड एसटोएसो फोर टू गिव्ह ऑक्झोनियम सॉल्ट ऑक्झोनियम सॉल्ट मीन्स आर ओ प्लस एच एन आर डॅश सेकंड क्वेश्चन अँसर इन वन सेंटेन्स ऑन वन वर्क क्वेश्चन दिले आणि त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय एका शब्दात किंवा एका वर्ड मध्ये काय लिहायचंय त्याचं अँसर लिहायचंय फर्स्ट क्वेश्चन काय आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ प्रोपीन मीन्स एडिशन ऑफ बी टू एच सिक्स ए येस टू ओ टू हिअर फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल कुणाचं दिलं हायड्रोपरेशन ऑक्सिडेशन प्रोपीन काय फॉर्म्युला आहे प्रोपीनचा एच थ्री सी एच डबल वन सी एच टू दिस प्रोपीन रिएक्ट विथ बी टू येस सिक्स इन प्रेझेन्स ऑफ येस टू ओ टू हिअर फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल बट विश टॉप विश टाईप ऑफ अल्कोहोल प्रायमरी और सेकंडरी अल्कोहोल हेअर टू टू मेजॉरिटी फर्स्ट सी एच थ्री सी एच ओ एच एंड सेकंड काय असेल एच थ्री सी एच टू सी सीएच टू ओ एच दिस टू टाइप ऑफ अल्कोहोल हे दोन जो अल्कोहोल तयार होणार आहे त्या दोन्हीमधला इथला प्रोडक्ट नेमका कोण असणार आहे अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स Or according to anti-Markovnikov's rule. This formation of alcohol by anti-Markovnikov's rule. By anti-Markovnikov's rule. Means this OH- minus add into this carbon. Because this carbon it is a more number of hydrogen atom. Means here formation of CH3, CH2, CH2OH. It is called as propanol. इट इज ए प्रोपेनॉल ऑर अगेन काय इट इज ए प्रोपेन वन ओयल, हेअर फॉर्मेशन ऑफ प्रोपॅनॉल सेकंड आयुपीएससी नेम ऑफ अल्कोहोल हेविंग मोलिक्युलर फॉर्म्युला सी फोर एस टेन ओ इट विच इज रेजिस्टर्ड टूवर्ड ऑक्सिडेशन असं नेम विचारलय कि ती नेम मध्ये काय असलं पाहिजे दिस कंपौंड इट इज रेजिस्टर्ड टूअर द ऑक्सिडेशन म्हणजे त्याचं काय होणार नाही ऑक्सिडेशन होणार नाही फॉर्म्युला काय दिलाय सी फोर एस टेन ओ काय काय कंपाऊंड असणार आहेत हे जे काय काय फॉर्म्युला असणार आहेत फर्स्ट काय असेल सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू एन ओ दिस इज अ फर्स्ट मोलिक्युलर फॉर्म्युला सेकंड काय असेल सी एच थ्री सी एच टू दिस इज ए सेकंडरी अँड थर्ड काय असेल सी सी एच थ्री ओ एच एड दिस इज ए थ्री पॉसिबिलिटी फॉर दिस मोलिक्युलर फॉर्म्युला प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अँड प्रायमरी मध्ये काय आहे ऑक्सिजन जो ओ एच ग्रुप अटायच आहे त्याचा जो अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बनला दोन हायड्रोजन आहेत सेकंडरीमध्ये एक कार्बन आहे एक हायड्रोजन आहे टर्शरी मध्ये एक पण हायड्रोजन आहे इथं काय विचारलंय विच इज रेजिस्टन टुअर्ड ऑक्सिडेशन रेजिस्टन टुअर्ड ऑक्सिडेशन म्हणजे ह्यामध्ये ऑक्सिडेशन कुणाचं होणार नाही इथं कुणाचं ऑक्सिडेशन होणार नाही ऑक्सिडेशन कधी होणार नाही ज्यावेळी ओए ग्रुप ज्या अल्फा कार्बनला अटॅच असेल त्या अल्फा कार्बनला काय नको काय का नको आहे हायड्रोजन ऍटम नको आहे म्हणजे तिन्हीमध्ये ह्यामध्ये दोन हायड्रोजन आहेत है, ह्यामध्ये एक हायड्रोजन आहे है, ह्या दोन्हीचं ऑक्सिडेशन इझिली होणार आहे पण थर्ड मध्ये काय आहे इथं हायड्रोजन अपसेंड आहे म्हणजे हा काय करणार आहे ऑक्सिडेशनला रेजिस्ट करणार आहे दिस इज ए करेक्ट मॉलिक्युलर स्ट्रक्चर फॉर दिस फॉर्म्युला विच इज रेजिस्टन टुवर्ड द ऑक्सिडेशन देन आयुपीएससी नेम ऑफ दिस अल्कोहोल आयुपीएससी नेम ऑफ दिस अल्कोहोल सपोज दिस कन्सिडर लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कितीमध्ये एक दोन तीन म्हणजे हा कोण आहे प्रोपेन आहे हा कोण आहे प्रोपेन आहे देन प्रोपेन च्या सपोज तिथे से फर्स्ट सेकंड आहे थर्ड कार्बन सेकंडला मिथिल आहे सेकंडला हायड्रोक्झी ग्रुप आहे म्हणजे ह्या या कंपाऊंडचा आयुपीएससी काय असेल टू मिथिल प्रोपेन टू ओएल काय नाव आले ज टू मिथिल प्रोपेन टू ओएल बिकॉज दोन दोन नंबरच्या कार्बनला एका साइडला मिथिल आहे दुसऱ्या साइडला ग्रुप हायड्रोक्झ इज ए नेम ऑफ देन कंपाऊंड क्वेश्चन राईट द स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकली अॅक्टिव्ह अल्कोहोल हेविंग मोलिक्युलर फॉर्म्युला सी फोर यश टेन ओ म्हणजे हाच मोलिक्युलर फॉर्म्युला दिलाय त्याचे हे तीन काय आहेत तीन कंपाऊंड तयार झालेत मग ह्यामध्ये काय विचारलंय त्यामधला ऑप्टिकली एक्टिव्ह अल्कोहोल कोणता असेल ऑप्टिकली अॅक्टिव्ह म्हणजे असा कार्बन त्या कार्बनचे चारही पण बॉन्ड कसे पाहिजे आहेत किंवा पण ग्रुप कसे पाहिजे आहेत डिफरंट पाहिजे आहेत सिमिलर नकोय आता इथं बघा हा काय आहे सीएच थ्री टू सी एच टू सी एच टू ओ एच हा जो कार्बन आहे त्या कार्बनला काय आहेत हे दोन हायड्रोजन आहेत है, म्हणजे हे दोन हायड्रोजन काय झाले सेम झाले इट इज अ नॉट ऑप्टिकली ऍक्टिव्ह सेकंड मध्ये काय आहे एच थ्री एच टू ह्या कार्बनच्या एका साइडला एच थ्री एच टू आहे एका सी एच थ्री इकडं ओ एच आहे इथं वरती काय असणार आहे हा हायड्रोजन मीन्स दिस कार्बन इट इज ए फोर डिफरंट ग्रुप अट्रा इट इज ए ऑप्टिकली एक्टिव्ह टर्शरी मध्ये काय आहे तिने पण एच थ्री सेम आहेत मी सिट इज ए नॉट ऑप्टिकल ऍक्टिव्ह क्वेश्चन ह्या क्वेश्चनचा अन्सर काय येणार आहे मग सेकंडरी ए सी एच थ्री एच टू

in kolbe reaction this carbon dioxide it is a electrophile electrophiles mhanje it is a positive charge and it is a electron deficient this electron deficient add to phenol to formation of acid it is a kolbe reaction and in this kolbe reaction this carbon dioxide it is a electrophile